आता आम्ही आलो आहोत तमाशा लाईव्ह या सिनेमाचं प्रमोशन करायला. दिवसभर इकडं जा तिकडं जा, आम्हाला लई मजा येते. कारण आमचा सिनेमा, संजय जाधवांचा सिनेमा, सोनाली कुलकर्णीचा सिनेमा, सचित पाटीलचा सिनेमा, सिद्धार्थ जाधवचा सिनेमा, मृणाल देशपांडे, पुष्कर जोग, मन मित्रे, मायुषी भावे, नागेश भोसले, भरत जाधव, भरत सावले या सगळ्यांचा सिनेमा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. आणि त्यासाठी आम्ही प्रमोशन करतोय. अमित राज आहेत, आमचे म्युझिक डिरेक्टर पंकज वर्धन आहेत. हे मी असं बायोडेटा वाचून दाखवते. तुम्हाला असं वाटतं की कधी दमते की नाही बोलायची, पण आम्ही लई एक्साइटेड आहोत. तुम्ही बघतच असणार सोशल मीडियावर, कुठे सगळीकडे आम्ही धुमाकूळ घातलेला आहे. कारण आम्हाला आमची फिल्म तुम्हाला दाखवायची आहे, जिचं नाव आहे तमाशा लाईव्ह. 15 जुलैला येत आहे हो. मला इला पाणी पाचता येण्यामुळं वापस त्यांनी मूवी प्रमोट करणी आहे, जो हम लोग इतने दिन से कर रहे हैं. मला असं वाटतं की आतापर्यंत आपण लोकांना सांगत बसलोय खूप की आम्हाला काय वाटतं, आम्हाला काय वाटतं. आपण आपापसात कधीच डिस्कस नाही केलं ना की काय फिल्म बघून काय वाटलं. मला वाटतं याची सुरुवात आपण संजय जाधव पासून करूया. कारण या तमाशा लाईव्हला ज्यांनी खऱ्या अर्थाने जन्म दिलाय तो आमचा कॅप्टन आहे संजय जाधव. आणि त्याची सुरुवात कशी झाली, त्याची सुरुवात कशी झाली, माझं बोलणं बोलणं करते. त्याची सुरुवात कशी झाली, एवढ्या टॅलेंटेड ऍक्टर्स बरोबर काम करून कसं वाटलं. सगळ्यांच्या वतीने की यावेळी आम्हाला कास्ट करायचं का वाटलं. That's the question, yes. Very good. Yes, sir, come on. The nation wants to know. Pause, ek dusra pause. Come on. Pahila talented actor aur pause. Main karu sangu. Jasa mi tumhala saglyana sangitlelo aahe. Now that we are talking in front of camera, so I'm saying. की असं काही नाही की जे नॉर्मली आपण म्हणजे प्रमोशनला पण येऊन बोलतो ना, जेव्हा मी स्क्रिप्ट लिहिली आणि मला सोनाली दिसायला लागली कुछ नाही हुआ था. सॉरी दिसलं नाही असं असं म्हणजे तुम्हाला माहिती ऍक्च्युली, पण आपण इन फ्रंट ऑफ कॅमेरा खरं आहे. मग काहीतरी वेगळं कास्टिंग होतं, पण त्याच्यानंतर आता मी प्रमोशनला हे कन्व्हिक्शनने ज्यावेळी मला विचारतात त्यावेळी मी बोलतो की तुम्ही मला सांगा, ज्या फिल्म मध्ये 25 गाणी आहेत आणि 25 वेगवेगळ्या प्रकारचे डान्सेस आहेत, तुम्ही कोणाला कास्ट कराल? आणि समोरचा म्हणतो ऑफकोर्स सोनाली कुलकर्णीला कास्ट कराल. बरोबर मला काय असं वाटतंय आपण स्क्रिप्टेड करूया. आप बोलो ना की मेरे लिए पिक्चर बनाइए आपने. एवढं नक्की म्हणेन मी, तेरे लिए पिक्चर नाही बनी, पण ज्यावेळी पिक्चर बनली ती तू तुझी करून घेतलीस. आणि आपण सगळे मान्य करू द वे यू हँडल्ड एव्हरीथिंग. म्हणजे मला खरं तुझं कौतुक वाटतं, मी सगळ्या ठिकाणी हे बोलतो की हा म्हणजे ज्या पद्धतीने तू सेटवरचं वातावरण ठेवलंस, म्हणजे सी आतापर्यंत माझ्या फिल्म्सबद्दल जेव्हा लोक बोलतात त्यावेळी ते हेच बोलतात की त्याचं कंटेंटचं माहिती नाही पण फिल्म दिसते चांगली. बरोबर. आणि जे जेवढे टेक्निशियन्स असतात ते सगळे म्हणतात, ॲक्टर्स असतात, की शूटिंग करायला मजा येते. आणि मी त्याची खूप जबाबदारी घेतो की सगळ्यांना यु नो सगळे असे मस्त राहतील, पण ह्यावेळी ती जबाबदारी सोनालीने घेतली होती की सगळे खुश राहतील, सगळे कम्फर्टेबल राहतील. सो एंटायर क्रेडिट गोष्ट सोनाली कुलकर्णी. सो ॲक्च्युली मला तुला असा प्रश्न विचारायचा की ऍक्च्युली तुझी ही जी फिल्म आहे त्याच्यात तू आधीपासून ठरवलं की हा दिग्दर्शक असला पाहिजे की तुझ्या पुढे काही चार नावं होती? नाही, मी हल्ली दिग्दर्शकांचं पण कास्टिंग करते असा माझ्यावरती एक आरोप होतच होता ना. की तो आरोप आपण साध्य करून दाखवूया. त्याचं काहीतरी
करूनच दाखवत असं म्हणजे उगाच प्लेम दाखव ग्लास थोडा बारा ना पण यांच्या आरोपा आरोपी मध्ये आमचा फायदा झालेला आहे. वा वा नटी सूत्रधार दुहेरी भूमिकेत. आणि जसं आता दादा म्हणाले की 25 जिथे गाणी आहेत 25 वेगवेगळे डान्स फॉर्म आहेत तिकडे समीकरण येतं की सोनाली कुलकर्णी. आता मला असं वाटतं जिथे 25 रोल आहे तिथे समीकरण येतं हेमंगी. तर हेमंगी हे सगळे लुक्स करत असताना तुला असं नाही वाटलं का की बाबा सिद्धार्थ पण करतोय पण करते. आमचं कॉम्पिटिशन एक छुपी कॉम्पिटेटिव्ह हेल्दी कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट म्हणतात किंवा कॉम्पिटिशन ते सुरू झालं होतं. आणि दादांनी समजा मला इज की बेट शाबास दूधवाला आला असेल तर त्याला पण उद्या 2 लिटर पाहिजे. न्यू क्या था वो सुबह सिक्योरिटी का क्या था कुछ जोक था ना सिक्योरिटी का सुदर्शन भावड़ा सुधाकर रेड्डी. अरे एक्चुअली ना हां वर्कशॉप तो भी लग रहा है मेरे वाली में जॉय धावत धावत हां हां नहीं कौन आला. हाँ सर तो आपने आंसर किया ही नहीं बेस है ना. हाँ वो ऐसा वो घुमाया आंसर कि हमको हमको क्यों कास्ट किया सबको ये आंसर आपने किया ही नहीं. हमारे साथ काम करके कैसे आधी ते कंप्लीट करा माझा आणि सिद्धार्थ जाधव असं कॉल. एक्चुअली मी ना उगाच बदनाम आहे माझ्या फेवरेट कास्टिंग बद्दल मी विना करणं बदनाम आहे. अरे माझं फेवरेट कास्टिंग म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं स्वप्नील जोशी सई रामणकर. आम्ही नाही म्हणत तर लोक काय म्हणतात स्वप्नील जोशी सई रामणकर चौधरी बरोबर. आय डोंट नो बरोबर. आता माझ्या मागच्या पक्षाचा एक 5 फिल्म होता माझी लास्ट फिल्म होती खारी बिस्किट. त्याच्यात खारी माझी हिरोईन होती बिस्किट माझा हिरो होता. आधीची फिल्म होती लकी. यू वॉन्ट टू बी असोसिएटेड विथ लकी. त्याच्यात होता अभय महाजन दीप्ती सती बरोबर. त्याच्या आधीची फिल्म होती ये रे रे पैसा. त्याच्यात होती तेजस्विनी पंडित सिद्धार्थ जाधव उमेश कामत. त्याच्या आधीची फिल्म माझी होती गुरु. त्याच्यात होता अंकुश चौधरी उर्मिला मोठाने बरोबर. सो अंकुश चौधरी बरोबर मी फिल्म करून झाले 4 वर्ष. त्याच्या आधीची फिल्म होती माझी तुही रे जी त्याच्या आधी 1 वर्ष शूट झाली होती. त्याच्यात होते स्वप्नील जोशी आणि सई तामणकर बरोबर. सर तुम्ही असं म्हणूच शकत नाही की मी माझ्या फेवरेट कास्टिंग बरोबर काम करतो. आपण असं म्हणूयात की त्यांनी कसं केलं दुनियादारी प्यारवाली लव्ह स्टोरी आणि तुही रे मध्ये बॅक टू बॅक या लोकांना कास्ट केलं. तर आता आमची ही सुरुवात आहे तर बोल नेक्स्ट फिल्म मध्ये आणि मग त्याच्या पुढच्या फिल्म मध्ये बॅक टू बॅक आम्ही असणार आहोत असं समजायचं का. हो हे टेस्ट होतं पण आता तू ही आपण पुढे जाऊयात आपण कॅमेरा वर समजायचं का. ओके डन हे ओके डन डील डन डील ऑन ऑन रेकॉर्ड ऑन ऑन रेकॉर्ड या तू इथे नाही आहेस कबूल केले तुला पण आता आता जर मला पुढे कोणी विचारलं की तमाशा लाईव्ह नंतर काय तर मी सांगेन संजय दादा मी 3 फिल्म इतके कमाल लोक आहेत म्हणजे सोनाली कुलकर्णी बद्दल परत एकदा सांगतो की ती जशी दिसते ना है ना आपल्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी हे कबूल केलं की हम लोग को ऐसा इम्प्रेशन था की ये बहुत खडूस रही है. म्हणजे मी खडूस दिसते असं म्हणायचं तुम्हाला. नाही नाही सर मोस्ट मोस्ट सिन्सिअर अँड हार्ड वर्किंग ऍक्टर आय वर्क विथ मोस्ट. मला आता हे थोडस गॉसिप की सगळ्यांनी फोन करून जेव्हा कळलं की मी तुझ्यावर काम करते आपले काही ते फोटो काय झाले होते व्हायरल किंवा बाहेर आले होते तेव्हा म्हणलं की तू सोनाली बरोबर काम करतेस कशी आहे ग कशी आहे ग असा एक टोन होता. कोण होते ते आता तर डोक्यात हवा असेल ना सगळं तुझ्या बॅक टू बॅक हिट चालू आहे वगैरे म्हटलं हे सगळं तुम्ही बोलतोय एक्झॅक्ट उलट वागते ती. आणि ती आमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा करते ग्लासेस उचलून नेते वगैरे म्हणजे मी असे आणि हो अभिनेत्री होण्याचा क्रायटेरिया तू लक्षात भांडी कॉन्टॅक्टला फोन करून उठावते. हो आणि जे होतं ना एक इमेज असते की अरे ही काय असेल अप्सरासारखीच वागत असेल तर नाही. म्हणजे बोलते ते की मला पण असं वाटत होतं मला पण धाकधूक होती की अरे यार मी आतापर्यंत खूप कम्फर्टेबली सगळ्यांबरोबर काम केलंय ही ना ये मेरे को बहुत टेंटरम्स देगी और ये मेरे को बहुत ये तुम्ही मित्वापासून ठरवलं होतं. अरे हे मित्वा अच्छा पण मी मित्वापासून मित्वाला तू असं काय केलंस का. नाही तुमचे सगळे दोस्त होते ना तेव्हा म्हणून माझ्या बरोबर काम करणारे. अरे माझे सगळे दोस्त आहेत सोनाली
सगळ्यांच्या मित्रांच्या आधी माझ्या आयुष्याचा पहिला शॉट दादाने शूट केला होता, तरीही तुम्हाला असं वाटलं? अरे त्यावेळी तू, तुला माहितीये का, तू कॅमेरा बघून घाबरली होती. हो, आणि मी ग्लास फोडला होता. ग्लास फोडला होता. त्यावेळी आम्ही म्हटलं की अरे कोण आहे या लडकी यार. सिरियसली हिच्या आयुष्यातला पहिला शॉट मी घेतलाय. वाव, नाईस. सो ऍक्च्युली मी आता हे कॅम्पेन करू शकतो मेरा दुकान चलने के लिए. तुम्हाला सोनाली कुलकर्णी सारखं सुपरस्टार व्हायचंय तर तुम्ही आयुष्यातला पहिला शॉट त्यावेळी मला कॅमेरामॅन घ्या. पण ऍटलीस्ट इथे ग्लास तोडला. काही लोक प्रमोशन मध्ये पण काचा तोडतात ना, असं मी ऐकलं. हा, काही लोक प्रमोशन मध्ये काच तोडतात. तमाशा लाइव्ह, त्याच्यावर येऊया. येस, तमाशा लाइव्ह 15 जुलैला हा पिक्चर येतोय. आपण आता गेले बरेच दिवस प्रमोशन करतोय, गाणी रिलीज झाली आहेत, ट्रेलर रिलीज झालाय, त्याच्या आधी टीझर आला, लोकांनी हे सगळं पाहिलंय, आपण फिल्म पाहिली आहे, या पार्श्वभूमीवर आता काय वाटतंय? मला फिल्म बघून ना, मला आय रिअली वॉन्टेड की तुम्ही सगळ्यांनी फिल्म एकत्र बघावी. माझी अशी जाम इच्छा होती, इच्छा पूर्ण झालेली. कारण आपण सगळ्यांनी एकतर 2 महिन्याचा वर्कशॉप केला. त्या वर्कशॉपमध्ये मला आठवते स्टेजेस होत्या. पहिला आठवडा जो होता ना तो खूप विनोदी होता. आता आठवल्यावर विनोदी वाटतो. म्हणजे सोनाली आणि हेमांगी यांनी जवळजवळ ऍक्टिंगचं करिअर सोडलं होतं त्यावेळेला. नाही जमत आहे आपण, नाही काय बोलतो ह्या लेवलला. कारण हे जमेल की नाही जमेल ह्या लेवलला होत्या त्या. आणि मला त्यावेळी आठवतंय की मी दोघींना पण एकच लाईन सांगितली होती की अजून 3 आठवड्यांनी बघूया आपण, 3 आठवड्यांनी तुम्हाला सिनेमा येणार आहे. आणि ती एक मॅजिक मोमेंट होती मला असं वाटतं की आपण काहीच नाही केलं, वर्कशॉप नाही केलं, काही नाही केलं, आणि आपण मी तुम्हाला म्युझिकल फिल्मचे काही रेफरन्सेस दाखवले, यु नो. अँड दॅट वॉज अ मॅजिकल मोमेंट की यू गाईज फेल्ट की हम इतना कुछ बडा कर रहे. आणि त्याच्यानंतर ना, त्या 3 आठवड्यानंतर मला जे चित्र दिसलं होतं की एक वेगळाच कॉन्फिडन्स सोनालीमध्ये, वेगळाच कॉन्फिडन्स हेमांगीमध्ये. सचित वॉज देअर, यु नो, सचित, बिकॉज सचितने आधी थिएटर केलं आहे खूप, त्यामुळे त्याचा एक त्यांचा एक क्लोज लावा प्लीज. त्याच्या चेहऱ्यावरचा आता जो एक माझा एवढा आनंद आहे तो टिपा. पण इन्क्लुडिंग सिद्धार्थ, सिद्धार्थ बी असा नॉन प्लस होता, टेंटेटिव्ह होता, खूप बेदरलेला होता खूप. सो त्याच्यानंतर मग म्हणजे पुष्करचं कास्टिंग तर मी नेहमी म्हणतो की हे सोनालीने केलेलं कास्टिंग आहे. वाव, थँक्यू, थँक्यू मॅम, थँक्यू. मोमेंट सोनालीला आम्ही रिडिंग करताना होतो, रोल सोनालीने ऐकला, डायलॉग ऐकले आणि कोण कास्ट करावं, सोनाली म्हणाली पुष्कर जो. आणि मी तिथून तुला फोन केला, पुष्कर ही फिल्म करायची आहे आणि बाय गॉड ग्रेस एव्हरीथिंग हॅपन्ड. थँक्यू, थँक्यू. इतकी सगळी मेहनत केल्यानंतर मग आपण शूटिंग केलं. शूटिंग आता फिल्म बघताना असं वाटतं की जवळजवळ 60-70 दिवस शूट केलेली फिल्म आहे. जी फिल्म आपण 19 दिवसात शूट केली आहे. 10-1 कोटीचा सिनेमा दिसतोय. सो इतकं सगळं झाल्यानंतर ना मला असं वाटत होतं की आपण सगळ्यांनी एवढी मेहनत केली आणि तुम्ही स्टेजेसमध्ये सिनेमा बघितला ना, तुम्ही स्क्रिप्ट लेवलला सिनेमा बघितला, तुम्ही फर्स्ट एरिज झाल्यानंतर सिनेमा बघितला, मग तुम्ही डबिंगमध्ये सिनेमा बघितला. मला असं वाटत होतं की फायनल प्रॉडक्ट तुम्ही सगळ्यांनी एकत्र बघावं. आणि त्याच्यानंतर आय वॉन्टेड टू सी युअर रिॲक्शन. म्हणजे तुम्ही ज्यावेळी सिनेमा बघत होतात ना त्यावेळी मी सिनेमा पाहिलाच नाही, मी फक्त तुमच्याकडे बघत होतो. तुमची काय रिॲक्शन आहे, तुमची काय रिॲक्शन आहे, मी फक्त तुमच्याकडे बघत होतो. सिनेमा संपला आणि मला, तुम्हाला तर माहितीच आहे, पण मला काय आवडलं ना की सिद्धू एका कोपऱ्यात असा सुन्न बसला होता. सोनालीला काय रिॲक्ट करायचं काही कळत नव्हतं. हेमांगीवर अशी ढसढसा रडली. पुष्कर तिकडे वेगळ्याच झोनमध्ये होता. सचित तिकडे मागे ऐसा आईला ये लेवल पे था, यु नो. सो म्हणजे फायनली आपण एखादी कलाकृती का करतो, या रिॲक्शनसाठी करतो, यु नो. आय एम शुअर नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळी नेक्स्ट स्क्रीनिंग ज्यावेळी तुम्ही बघाल दुसऱ्यांबरोबर, त्यावेळी तुम्ही सिनेमा बघणार नाही, तुम्ही लोकांची रिॲक्शन, बिकॉज तुम्हाला माहिती आहे की हे तुम्ही केलं आहे, यु नो. आणि तो आनंद कमाल आहे. सो कारण ही फिल्म ॲक्च्युली इट्स अ डिफिकल्ट फिल्म टू मेक. दिस फिल्म इज व्हेरी डिफिकल्ट, राईट?
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इथे डायलॉग संपणार आणि हा डायलॉग ह्या नोटला संपणार, इथे गाणं सुरू होणार, इथे गाणं ह्या नोटला संपणार आणि मग तुमचा डायलॉग सुरू होणार, हे तुम्ही सगळ्यांनी केलंय. मला वाटतं तेच मी तिथेच येणार होते. सुरुवातीला त्यांनी हे म्हटलं की वर्कशॉपला कोणालाच काही कळत नव्हतं, समजत नव्हतं, ते अवघड वाटत होतं. ते का वाटत होतं त्याचं उत्तर आहे की हा म्युझिकल चित्रपट आहे. खूप लोकांनी तर अशा पद्धतीचे चित्रपट पाहिलेच नाहीत कधी. तर ते करायचे कसे, बनवायचे कसे, ते का म्युझिकल म्हणजे काय, तर एखादा प्रसंग गाण्यातनं, म्हणजे आता तुम्ही जी गाणी बघताय त्यातलं त्यातली सुरुवात कदाचित होते मग एक सीनमध्ये होतो आणि त्याला सीनला तो सीन ज्या नोटवर संपतो, नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ पिच किंवा टोन, ज्या इन्फॉर्मेशनला सीन संपतो त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन गाण्याच्या पुढच्या कडव्यात मिळते. सो हे जे म्युझिकल फॉर्मॅट आहे, आत्तापर्यंत मला खूप अभिमानाने हे सांगावंसं वाटतं की हा प्रयोग भारतात झाला नाही सॅडली, पण अभिमानाने हे सांगावंसं वाटतं की हा प्रयोग संजय जाधव यांनी केला मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आणि आम्ही सगळे याचा भाग आहोत. आणि तो प्रयोग आहे तो चकाचंद दिसतो, तो ग्लॅमरस दिसतो, तो लार्जर दॅन लाईफ दिसतो, तो खूप एंटरटेनिंग आहे. आणि हे सगळं करणं इतकं अवघड होतं म्हणून त्याच्या तालमी किंवा वर्कशॉप्स किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आता ते फायनली जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आय एम शुअर ऑल ऑफ अस फेल्ट दॅट की हा सिनेमा किती सक्सेसफुल होईल, काय होईल ते प्रेक्षकांच्या हातात आहे. पण कलाकार म्हणून, मेकर्स म्हणून आम्ही सगळे खूप समाधानी आहोत, कारण असं काहीतरी आपण आपल्या हातून ह्यांनी करून घेतलंय. सो पुष्कर, तुझा अनुभव काय? येस, माझा ना एक्सपिरियन्स फार एनरिचिंग होता दादा. लाईक दादांनी मला कॉल केला, आय रिमेंबर 11 वाजले होते सकाळचे, आणि ॲज अ संजय जाधव कॉलिंग, ॲज सेड ओके वाव, ॲज सेड पुष्कर मी एक फिल्म करतो आहे आणि असा असा रोल आहे. म्हटलं दादा आय एम डुईंग इट, बिकॉज जसं आपण सगळेच सगळ्यांनाच दादांबरोबर काम करायची इच्छा होती 10 वर्ष गेले, बरेच वर्ष. सो आय गॉट दॅट ऑपॉर्च्युनिटी अँड ॲज सेड आय एम डुईंग इट. ऑनेस्टली वर्कशॉपला जेव्हा मी आलो आय वॉज अ बिट कॉन्शियस की सगळे मोठे मोठे ॲक्टर्स होते, दादांबरोबर पहिल्यांदा काम करतं आणि कधी कधी काय होतं वेन यू आर रिडिंग अँड ऑल दॅट, फर्स्ट टाइम रिडिंगला यु नो असं नको की लोकांनी जज करावं की अरे क्या है यार, ये कैसा पड़ रहा है. नाही मी खरंच कॉन्शियस झालो होतो दादा, बट यु नो मला सगळ्यांबद्दल ॲक्च्युली बोलायला आवडेल. यु नो दिस इज अ ड्रीम टीम दादा, जशी तुमची ड्रीम फिल्म आहे, दिस इज अ ड्रीम टीम फॉर यू. यु नो राईट फ्रॉम आय स्टार्ट फ्रॉम सचित दादा ऑल्सो, सो मच टू लर्न फ्रॉम हिम. लाईक तिथे सुद्धा आय रिमेंबर वेन वी आर रिडिंग, सचित दादा हेल्पिंग मी ऑल अँड ऑल ॲक्टर्स, दादा वॉज हेल्पिंग एव्हरी ॲक्टर की नाही असं घेऊन बघ तसं घेऊन बघ. यु नो दॅट मोमेंट वेन अन ॲक्टर हेल्प्स अ को ॲक्टर, दॅट इज द फिल्म फॉर मी, दॅट इज हाव फिल्म्स आर मेड. बिकॉज त्याच्या आधी मी एका फार भीषण एक्सपिरियन्समधनं आलो होतो जिथे को ॲक्टरचा काही संबंध म्हणजे नव्हताच, आणि दॅट्स वाय आय वॉज अ बिट स्केअर्ड की आता एवढे सगळे मोठे मोठे कलाकार आहेत, परत ते तसे वागले तर जसे मागच्या फिल्ममध्ये एक व्यक्ती वागली होती. म्हटलं आता इथे ऑफकोर्स आय नो सोनाली आय वर्क्ड विथ हर, बट मला थोडंसं ते टेन्शन होतं. बट या फर्स्ट डे वी ब्रोक द आईस अँड यू नो दादा वॉज हेल्पिंग मी. इवन सोनाली हिच्यावर माझी तिसरी फिल्म ही झाली, पण आय वुड ऑन रेकॉर्ड से दिस दॅट शी इज ह्या लेवलला पोचून सुद्धा एवढं डेडिकेशन आहे, एवढं हार्डवर्क अजूनही करते, अँड यु नो दॅट अर्ज टू बी नंबर वन ती तिच्यात आहे. नो आय जेन्युइनली फील इट, चांगलं काम करायची. या अँड रडू येईल ऑफकोर्स. नो आय वुड से इट टुडे, यु नो आय वुड. आता पण ऑफकोर्स फिल्म बद्दल बोललोच आहे, पण आज तू बडास निकाल दिला. हां सर मी बोलूंगा आज, झोप बोलणारच. सो नो इवन हिमांगी अँड सिद्धार्थ जाधव, तुम्ही त्यांचं जर काम पाहिलं फिल्ममध्ये, हिमांगी वॉट टॅलेंट, लाईक आय ट्रुली फील आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढं टॅलेंट आहे. वॉट टॅलेंट वी हॅव इन आर महाराष्ट्र, इन आर फील्ड, इट इज अनबिलिव्हेबल. लाईक तुम्ही एवढे रोल्स केलेत आणि एव्हरी फिल्म बघताना तुझ्या प्रत्येक कॅरेक्टरला ना जिथे जिथे फनी होतं तिकडे तिकडे काय लाफ्टर येत होता. इवन सिद्ध्या ही इज नोन फॉर कॉमेडी, बट दॅट वन सीन वेअर ही लाईक आता ऑफकोर्स मी सांगत नाही, पण तिथे एक सीन आहे जे तो एक फोटो फ्रेमशी बोलतो, या लाईक वन लाईन अँड वी आर ऑल स्टंट, लाईक अमेझिंग. इवन ऑफकोर्स मामू, तो मामू इज नागेश भोसले, नागेश सर. या नागेश भोसले का मामू कब हो गया? मामू सर, मामू सर. नो नो ऑल ग्रेट्स, बट यु नो ऑल सो डाऊन टू अर्थ. पण दॅट मोमेंट वॉज नांदी, नांदीचं जेव्हा गाणं शूट होत होतं, लाईक साईडला सोनाली, सचिद्दा, हिमांगी, सिद्धार्थ, भरत सर पण साईडला, वाव दॅट वॉज अ अमेझिंग मोमेंट. आणि समोर संजय सर,
फॉर मी सर इट वॉज अन एनरिचिंग एक्सपीरियन्स. खूप एज अन ऍक्टर असं वाटतं की अशा फिल्म्स बनावे, अशा पद्धतीने बनावे, असे को ऍक्टर्स असावे जे एकमेकांना हेल्प करतात. लाईक इव्हन फिल्म स्क्रीनिंग नंतर दादा आय रिअलाइज एव्हरीबडी इज हॅपी फॉर समबडी ईच अदर. यार तुमने क्या काम किया, तुमने क्या काम. तो असं जेव्हा असेल ना दादा, दॅट इज द टीम. सो आय सेड दॅट इज द ड्रीम टीम, नॉट बिकॉज दे आर ग्रेट ऍक्टर्स बट बिकॉज दॅट इमोशन इज देअर फॉर एव्हरीबडी. लाईक किसी को ऐसा नहीं लग रहा है यार कि नहीं अरे उसने ऐसा काम किया ना मेरा भी ऐसा होता, ऐसा कोणाच्यात फीलिंग नहीं है. क्या तोड़ा है यार, आई एम फीलिंग प्राउड एंड हैप्पी कि क्या काम दादा ने काम किया, क्या सोनाली ने काम किया, इन्होंने क्या काम किया. तो मैं इस फिल्म का हिस्सा हूं ना, मला त्याचाच आनंद आहे. मी त्या क्लाउड 9 वर आहे. मी क्लाउड 9 वर आहे. बद्दल बोललास मला ते आठवलं, तुम्हाला पण आठवत असेल. आपण माहिती आहे तो एक सीन करत होता तुझा, हेमांगी आणि सिद्धूचा, आणि ही तुला काहीतरी एक इन्स्ट्रक्शन देत असते की आपण तू जी ही न्यूज बोलतेस ना त्यावेळी तू हे कर. आणि मला आठवतंय असं सचित असा एकटाच उठून गेला वर्कशॉपमधनं मागे गेला आणि तो सिद्धूला काहीतरी खुणावत होता. तर म्हणून आम्ही सगळ्यांनी काय झालं, तू गे कर गे. हो येस येस. आणि इट वॉज सचित सजेशन, तू हे कर. आणि काय वर्ग होता ते फिल्म मध्ये कमाल वर्ग. कमाल कमाल. म्हटलं की तू गे करायला जाऊ नकोस, तू जास्त अति कॅरिकेचर नको करू, तू फक्त बॉडी लँग्वेज मध्ये तुझ्या अवती जी एकमेकाला हेल्प करण्याची जी. नाही दादा, और एक बात, आता दादा इज व्हेरी लाईक हॅपी गो लकी, मजाक मस्ती मजाक चलता रहता है, बट ऐसा लग रहा है उनको भी खुद पता नहीं उनको कि क्या फिल्म बना दी है. त्यांना माहिती नाही काय बनून काय बनवली आहे ना. लाईक आय फील इट्स लाईक वन ऑफ द जेम ऑफ अ फिल्म्स. आणि खरंच त्याला नक्की सांगेन की पुढची 15, 20, 25, 30 वर्ष आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तमाशा लाईव्ह या चित्रपटात आम्ही काम केलं आणि हे आमच्या सगळ्यांचं फिलिंग. येस. आणि थँक्यू सो मच संजय, मनापासून मी सगळ्यांच्या. थँक्यू सर. थँक्यू म्हणतो. आणि पुढच्या 3 फिल्मसाठी सुद्धा थँक्यू सर, आज केल्याबद्दल थँक्यू. आणि आज आमची जी टीम नाही आहे, सिद्धार्थ जाधव, नागेश भोसले, मृणाल, सिद्धार्थ आपण एवढं बोलू शकू सिद्धू. आय लव्ह यू. तुला संधी मिळाली आज बोलायची. सिद्धूने पण खरंच खूप छान काम केलं आणि सगळ्याच ऍक्टर्स. आय थिंक ऑन दॅट नोट मला असं वाटतं की आपल्या नॉट जस्ट ऍक्टर्स, ही एक अशी फिल्म आहे जिथे प्रत्येक व्यक्ती ने त्याच्या त्याच्या करिअर मधला बेस्ट परफॉर्मन्स दिला. आणि इन्क्लुडिंग साऊंड डिझाईन, एव्हरी सिंगल डिपार्टमेंट, एडिटिंग, डीओपी, कॉस्ट्युम्स बद्दल खूप कौतुक होतोय ट्रेलरच्या कमेंट्स. सो सायली सोमण किंवा मेकअप, प्रत्येकाचे लुक्स इतके सगळे आहेत. ऍक्च्युअली ना या सगळ्यांचा व्हॉइस ओव्हर जर तुम्ही घेतलात ना, तर व्हॉइस ओव्हर फक्त एकच आहे, खूप कठीण फिल्म होती रे. कोण म्हणजे तुम्ही ऍक्टरचा व्हॉइस ओव्हर घ्या किंवा तुम्ही अगदी साऊंड डिझायनर, अगदी शेवटच्या लेवलला साऊंड डिझायनर आणि कलरिस्ट, सगळे ना सगळ्यांचा असा किसच निघतो फक्त, खूप कठीण फिल्म होती. आणि ऍक्च्युली प्रत्येक जण बोललाय, प्रत्येक प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर ना हर कोई बोला. तुम्ही लोक डबिंग के बाद बोले, वो बेचारा साऊंड डिझायनिंग के बाद बोला. फिल्म बघितल्यानंतर सुद्धा स्टाफ पण बोलायला लागले. पण दादा एवढी मेहनत सगळ्यांनी घेतली, फिल्म बघितल्यानंतर आम्हाला चीज झाली. और ये क्या चीज बनाई है 15 जुलै प्रॉडक्ट काढ दे. ये क्या चीज बनाई है, ये देखिए. आणि सगळं कशाने म्हणजे इतकं छान छान बोलल्यानंतर गालबोट लागू नये म्हणजे 65 जोक. एक मिनिट, माझे 65 जोक, तू कोण? या दोघी समोर चला म्हणजे एपिसोड वापरला. आज पहिल्यांदा या दोघींनी हे कबूल केलंय की आज पहिल्यांदा ऑन कॅमेरा दोघींमध्ये झालं भांडण. आघाडीच्या अभिनेत्रींनी एकमेकांना 65 विनोदांवर केली मारा मारा. छान ऐकल्यानंतर एक आपली ब्रेकिंग न्यूज राहिली होती ना की कोणीतरी प्रमोशन मध्ये काज करू लागले. अभिनेत्रींना मिळाली चुलीकूट. चुलीकूट या चुलीकूट. नमस्कार, मी अश्विन. पुन्हा एकदा लोकमत मध्ये तुम्ही आम्हाला तुमच्या व्यासपीठावर बोलवलं, आम्हाला सगळ्यांना बोलायची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक तुमचे धन्यवाद. 15 जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतोय. सहपरिवार जाऊन हा सोहळा एन्जॉय करा, कारण हा सोहळा थिएटरमध्ये एन्जॉय करण्यासारखा आहे. आणि सरदेशेवटी संजय जाधव आमचे कॅप्टन, ज्यांनी या सोहळ्याला जन्म दिलाय,
ते प्रेक्षकांना काय सांगतील? नाही नाही, सगळं तू बोललाच आहेस. मी फक्त एवढंच म्हणेन की वेगळा सिनेमा वेगळा सिनेमा असं फक्त म्हणायला म्हणत नाही आम्ही. हा खरंच वेगळा सिनेमा आहे, वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि तो थिएटरमध्ये च घेण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. वाट बघू नका, ओ टी टीवर येईल, मग टी व्हीवर येईलच तेव्हा बघू. मला असं वाटतं की मग तुम्हीच त्या एक्सपिरियन्सला मुकाल आणि खूप जेन्युअनली आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे. तुम्ही जर थिएटरमध्ये येऊन त्या एक्सपिरियन्सला दाद दिलीत तर आम्हालाही खूप बरं वाटेल. सो वी ऑल आर वेटिंग फॉर यू 15 जुलै तमाशा नाईट. थँक्यू 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 थँक्यू.